नमस्कार, मी निलेश जाधव, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 25 मे सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। पुणे जिल्हा परिषदेच्या धर्तीवर नगर जिल्हा परिषदेने 14व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या 11,85,00,000 निधीतून 45 अद्ययावत रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला होता। या रुग्णवाहिकांचे सोमवारी हस्तांतरण करण्यात आले। यामुळे करोना काळात या रुग्णवाहिकांचा मोठा फायदा ग्रामीण भागातील रुग्णांना होणार आहे। जिल्ह्यातील 14 तालुक्यांना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये विविध विकास कामांसाठी 93,27,56,000 प्रशासकीय मंजुरी देण्यात आली। या निधीतून दलित वस्त्यांमध्ये दर्जेदार कामे करण्याचे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परर यांनी केले आहे। जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती अतिशय बिकट असून ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची मोठी गरज निर्माण झालेली आहे। या पार्श्वभूमीवर देशातील विविध सामाजिक संस्थांना मदतीसाठी पद्मश्री पोपटराव पवार यांनी आवाहन केले होते। त्यास प्रतिसाद देत आरोग्य सेवेत उत्तम काम करणाऱ्या स्वास्थ्य या संस्थेने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 30 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले आहे। जिल्ह्यात काही दिवस दिलासा मिळाल्यानंतर सोमवारी पुन्हा कोरोनाबाधितांच्या आकड्याने 2,000 टप्पा ओलांडला आहे। यासह संगमनेर, श्रीरामपूर आणि शेवगावमध्ये कोरोनाचे द्विशतक केले असून उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या 15,442 इतकी झाली आहे। दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 18 वर्षाच्या आतील 309 कोरोना रुग्णांचा समावेश आहे। जिल्ह्यात काल 2,064 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। यामुळे कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 2,32,467 इतकी झाली आहे। महिनाभरावर होऊ घातलेल्या महापालिकेतील महापौर पदाच्या निवडणुकीची रंगत आतापासूनच भरू लागली आहे। काँग्रेसने महापौर पदावर दावा सांगितला असून शीलादीप चव्हाण यांच्या उमेदवारीचा ठरावही केला असल्याची माहिती शहर काँग्रेसने दिली। काँग्रेसचे शिष्टमंडळ लवकरच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला जाणार असल्याचे सांगितले आहे। इन खरीप हंगामाच्या तोंडावर रावरी तालुक्यात युरिया खताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे। एकीकडे कोरोना महामारीचे संकट तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे शेतीची पूर्ती वाट लागली। अशा दुविधा संकटात सापडल्या बळीराजा पुन्हा एकदा रासायनिक खताच्या तुटवड्यात सापडला आहे। दरवर्षीच खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खताच्या किमती वाढविण्यात येतात। खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येते। सध्या तालुक्यात ऊस पिकासाठी व चारा पिकासाठी युरिया खताची खूप गरज आहे। तसेच खरीप तोंडावर असल्याने मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे। याबाबत तालुका कृषी विभागाशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की तालुक्यात कृषी विभागाने खते बियाणे याची आकडेवारी शासनाकडे पाठवून दिलेली आहे, तरी देखील याबाबत कोणतीही दखल घेतली जात नाही। ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठी शोकांतिकीच म्हणावी लागेल। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।